हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। एम पीच्या आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये मी रोशन जगम तुमचं स्वागत करतो। तुम्ही बघू शकताय सर्व सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे। विशांत अजून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं डोक्यावरचे केस गेले, पण अजून वस्तू कुठल्या घ्यायच्या त्यालाच कळलं नाही। सूरज तयार झाला आहे आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला सर्वात जास्त जी मदत केली रूम घेतण्यापासून, ते आपल्या इथे यायच्या अगोदर ते आपल्या इथे वाट बघत होते, ते म्हणजे आपले महेंद्र भैया, उदयनराजे महाराजसाहेबांच्या संघटनेमधलं एक चांगलं असं सर्वात मोठं व्यक्तिमत्व, खूप मदत केली। आणि आता आम्ही निघतो आहे तिकडे जाण्यासाठी। आमचं हॉटेलचं प्रशासन असं मस्त आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवलेलं आहे। आणि आता आम्ही निघतो आहे, कुठे निघतो आहे आता? कालभैरवच्या दर्शनासाठी आम्ही निघतो आहे। तुम्ही कॉरिडोर बघू शकता, कॉरिडोरमध्ये वरती सर्व सी सी टी व्ही कॅमेरे आहेत। तर मी तुम्हाला रिकमेंड करेल, जेव्हा तुम्ही इथे याल उज्जैनमध्ये तर या हॉटेलमध्ये नक्कीच या। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कालभैरव मंदिराकडे आणि तुम्ही बघू शकताय मी ताटही घेतलेलं आहे आरतीसाठी। आणि गर्दी तेवढी नाही आहे, पण तरी पण नाना म्हटलं तरी दर्शनासाठी एक 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 तास तर लागणारच आहे। आणि तुम्ही बघू शकता सर समोर विशांत सूरज चालतात काय, आणि बाजूला त्याच्या रेलिंग्स लावत त्या रेलिंग्सचा धागा बांधला एवढ्या रेलिंग्सला धागे लावले म्हणजे एवढ्या लोकांची इच्छा आहे। कैसे बंद हो जाएगा, 24 घंटा चालू रहता है मंदिर। मंदिर मंदिरामध्ये जातो, मी मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही करणार। दो उधर दो इधर आगे हां बांधली। तर मित्रांनो, अशा प्रकारे 27 तारीख उजळली आहेत आणि आता मी निघालो आहे महाकालच्या दर्शनाला। भरपूर थंड वातावरण आहे इकडे, वातावरण थंड आहे, थंडी अशी एवढी नाही आहे।
तुम्ही कॉरिडॉर इकडे सर्व बघू शकता. चलो आता मी रिक्षा किंवा आता किंवा समोरच रिक्षा समोर रिक्षा आणि मी ॲडवाईस करेन की इथून तुम्ही जर जयसलनासाठी जाणार असाल तर शक्यतो ई रिक्षाच घ्या, कारण की ई रिक्षा ही स्वस्त पडते कम्पेअर टू अदर रिक्षाज. महाकाल महाकाल मंदिर एक दो तीन उलटा वाईट नाही का बेटा की मालूम आहे ना उलटी होण्यात यावी ते तेरा फोटो बसाय फोटो की बात नाही आहे सामने धावा व्यवस्थित आहे की नवी कुठ बी होण्यात आहे भाई आम्ही नाही डरते भाई हा क्या तालिका लागते भय दाखवतात, पण इथेही गोष्ट आम्हाला आवडत नाहीये. आवडत नाही इन सेन्स आहे चांगली, पण थोडस मॅचिंग मॅचिंग घ्यावं. जिबेचे चोसले पोटाला चोसले ब्लॅक पिक छोटा मोठा पाहिजे पल्ला मग व्हाईट रंग मोठे दोन छोटे बघूया बघूया. हॅलो सो फायनली आधार कार्ड पॅन कार्ड लिहा ना. सो फायनली तयारी झाली. सूरजने घेतलेला आहे मिशन, पण तो घेणार आहे ना घेणार दोन सांगितले भाई. दोन काय ऐकतो तू सकाळी सकाळी तुला झोप झोप पूर्ण नाही झाली तुझी कसं आहे घेतल्या आली अंगावर आणि घेतली. हां अशा काही माणसांचं असतं घे म्हणजे कसं असतं मनात नाही भाव आणि देवा मला पाव अशा गोष्टी असतात. सो ज्यांच्या मनामध्ये देवाचा भावच नाही त्यांना अशा गोष्टी मिळतच नाही. मन ही नाही भाव आणि देवा मला पाव चलो ठीक आहे कोई बात नाही आगे मिल जाएगा सेम वाला आगे ले लेंगे. ऑनलाइन पे करना राजा ठीक है. ए पैसे वाले लोग हैं बहुत पैसे आपने बहुत बहुत पैसे सो के दे दो ना भैया हमारे को भी लुआ डाले अपने वाले को भैया धन्यवाद. ये हमारा दुकान से ले लीजिएगा कितने
रोशन शंभरचे दोन म्हणजे 400 ग्राम झाले ना. मित्रांनो, महाकाळचं दर्शन झालं आणि जेवायला आलो आहे. भूक लागली भरपूर सकाळी. हां, ते आता पराठ नाश्ता काय, आता नाश्ताचं जेवण आपलं एकच, कारण की आता आपण रात्रीच्या जेवण सुद्धा घेणार नाही आहे. या आलू पराठा खायला. चला, मी ऑर्डर देतो आता थोड्या वेळ. भैया का चैनल पे आए हो तो भी पराठा बनाते हैं. तर मित्रांनो, चालत चालतोय, कारण की महाकालचं दर्शन झालं, हरसिद्ध मातेचं दर्शन झालं, जुना महाकालचं दर्शन झालं, भरपूर मंदिरांचे दर्शन झालंय आणि आता आम्ही निघालोय घराच्या वाटेवरती. अगोदर हॉटेलवरती जाणार, आमच्या बायकांना उचलणार आणि निघणार. तर मित्रांनो, इंद्रायणी झाले सज्ज, बघू आहे आणि तुम्ही बघू शकताय श्री गोविंद हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. इथं आजी बसलेले आहेत आणि इकडे वेड्या पुरी उभ्या आहेत समोर. आम्ही उज्जैनमधून बाहेर निघालो आहे आणि ओंकारेश्वरला जाण्यासाठी लाईनमध्ये लागलो आहे. ऑलमोस्ट 40 किलोमीटर क्रॉस केलं आहे, 100 किलोमीटर राहिले अजून, कारण की आम्ही जिथे हॉटेलमध्ये थांबलेलो त्या हॉटेलपासून 140 किलोमीटर ओंकारेश्वर दूर आहे. आणि तुम्ही बघू शकताय वातावरण एवढं भारी आहे ना, की ऊन आहे पण ऊन लागत नाही आहे, गार वारा लागतोय. एकीकडे खडतर डोंगर आहे तर दुसरीकडे बघितलं तर मस्तपैकी एक हिरवी गार झाड शेती आहे. खडतर डोंगर जाणं तर दोन्हीकडे
दोन्हीकडे एकदम मस्तपैकी हिरवीगार जमीन आहे. अशा वातावरणामध्ये गाडी चालवायला खूप 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 आनंद येतो, खूप 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 उत्साह येतो. मित्रांनो, एक शॉर्ट ब्रेक घेतोय चहासाठी आणि बघूया. चहासाठी शक्यतो काय खायची तर इच्छा नाही आहे, सो खाण्याची अजिबात इच्छा नाही आहे काहीच. तर अशा प्रकारे मित्रांनो, मस्तपैकी भूक लागली होती, म्हणजे हा प्रकार एक प्रकारचा संध्याकाळचा नाश्ता झाला आणि आता निघालो आहे नाश्ता करून. आमचं लोकेशन इथून आहे ऑलमोस्ट 66 किलोमीटर, म्हणजे 66 किलोमीटर, आणि 2 तास दाखवत आहेत, पुरे 2 तास दाखवत आहेत ट्रॅव्हल करण्यासाठी. म्हणजे आम्ही पोहोचणार तिकडे एक 6:30 तिकडे पोहोचू. मित्रांनो, आता आम्हाला लागला एक घाट आणि हा घाट बोलतात भरपूर मोठा घाट आहे. आणि बघा गाड्या इथून कशा येतात, त्या क्रॉस गाड्या येतात वरती येणाऱ्या गाड्या, मोस्टली डावीकडून येतात, पण डावीकडून नाही येतात. अबे त्या नाही का लोडेड गाडी, इकडे चुकीचं बनवलंय रोड. घाट उतरने की हेतु उलटी दिशा में जाए करके. उजवीकडे पण काहीतरी एक तीर्थक्षेत्र आहे, पण ते काय क्षेत्र आहे कोणास ठाऊक. तर आता आपण नर्मदा नदीच्या पुलावरती आहोत आणि तुम्ही बघू शकताय हा नर्मदा नदीचा पूल आणि त्या नर्मदा नदीत मधलं पाणी पाणी पाणी. मोकळा श्वास, वा 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 वा. अजून मला ओंकारेश्वरती पोहोचण्यासाठी त्याला 13 किलोमीटर लागतील. माझ्या गाड्यांना पॅनेस असल्या कारणानं मला कुठल्याही गाडीला कट मारता येत नाही. आणि सूरज आणि विशान त्यांच्याकडे पॅनेस असल्या कारणानं ते रापरूप रापसूप सापसूप असे जातात. ये ना चालतं असं. तर मग चला, तुमच्यासोबत बोलण्याच्या नात्यामध्ये ब्रिजही गेला, पूल पूल. हो ब्रिज गेला आणि आता पुन्हा ट्रॅफिक लागली. मा नर्मदा की पावन नगरी ओंकारेश्वर में आपका स्वागत है. आणि अशा प्रकारामध्ये आम्ही ओंकारेश्वरच्या हद्दीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता इथून फक्त 10 किलोमीटर ओंकारेश्वर दूर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 6:30 झालेत आणि अजूनपर्यंत आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो नाही आहोत आणि इकडे काळोखा लवकर होतो थंडीचं वातावरण असल्याकारणानं. 6:45 झाली आहेत.
उजेड हवा आहे. उजेड असल्याशिवाय गाडी चालवणं कठीण होत आहे. सुंदरसे स्वागत दरवाज्यातून आम्ही आतमध्ये आलो. हा रोड आहे, इथून ओंकारेश्वरला जाऊ शकतो. तर इथे बघतो, जे विचारपूस करतो आणि तुम्हाला कळवतो की कसं जायचं, काय जायचं ते. मित्रांनो, आता आम्ही आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथे धर्मशाळेमध्ये. रूम खूप छान आहे आतमध्ये. पार्किंगला जागा आहे. अशी नुसती पार्किंग करायची असेल तर 20-30 रुपये आहे, आणि रूम घेतली तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यानंतर ही रूम बघा, तू बोलवतो किंग रूम आहे, चांगली रूम आहे. तिघं जण आरामात बसू शकतो आम्ही याच्यावरती. आणि अजून एखादी चादर देखील अंगावरती मिळणार आहे. आणि आता आम्ही लागलीच निघालो आहे दर्शनासाठी. जास्त वेळ करत नाही, कारण की 9 वाजेपर्यंतच फक्त मंदिर ओपन राहणार आहेत. चला निघूया, वेळ होतो. दाखवू शकत नाही, कारण की आम्ही नर्मदा नदी ही ओलांडतो. मित्रांनो, मंदिरांना मंदिर दर्शन मिळणार नाही, तर आम्ही विचार केला की आता लाईन केली इथून लाईन चालू झाली दर्शन मिळणार नाही. तर आम्ही असं आता ठरवलं की मंदिरात जाण्याच्या ऐवजी आपण इथे सकाळीच जाऊया मंदिरामध्ये, है ना. कारण की ऑलरेडी अनाउन्समेंट झाली आहे, त्या तर लाईनीमध्ये लागले आहेत, तर त्यांना पण आपल्याला दर्शन देतील नाही देतील सांगू शकत नाही. त्यांची अनाउन्समेंट ऑलरेडी झालेली आहे. तर आपण सकाळी लवकर उठूया. मग आता आपण एकच काम करूया की परिसर बघूया, है ना. सुशांत काय बोलतो? आता आपण परिसर बघूया, मार्केट पाहूया, नवीन काय भेटते का बघूया, आणि आपल्या निवासस्थानी जाऊया. मित्रांनो, मार्केट फिरता आम्हाला एक दुकान बघायला मिळालं. तिथे एवढे चांगले फोटो आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला ते बघायला आवडतील. ¿Qué es lo que pasa?
हे तुम्ही बघायचं बटर किती याच्यावरती इथं फ्री मध्ये बटर येते साहेब तू खाल्यावर रूप येतो तर मित्रांनो आपला तर भूक लागली आहे. जेवायला काय मागवलं आहे तर शाही पनीर काय स्पायसी आणि काय व्हेज आणि व्हेज मिक्स मागवलं आहे आणि सध्या तरी दोन बटर रोटी मागवल्या. आपला तर भूक लागलेली आहे. तुम्ही बघितलं असत बंदूक कसे जेवतायत तुटून पडलेत बघत पण नाही. एक घास संपतोय तोंडातला नाहीतर लगेच दुसरा घास चालू झाला आहे. बाप रे एवढी भूक. एक रोटी संपली. एक रोटी संपून दुसऱ्या रोटीचा तुकडा पण तोडला. अरे आम्ही भाजी नाही घेतली आणि अजून अजून इकडे शिंदे सरकारांनी भाजी नाही घेतली. काय बोलायचं हे बघा. हे भाई आचारते विचार आहे आ चार. चला आता अजून काय दुसरी भाजी आलेली नाही आहे. आपलं कसं असतंय जोपर्यंत ताट पूर्ण भरत नाही तोपर्यंत जेवण होत नाही. बघूया आपला हा भाव आला. भावाने दुसरा अजून भाजी आणली दुसरी सब्जी लेके आणा भाई. मी आपण सांगितलं मिक्स भाजी बरोबर. सगळ्यांनी जेवढं उरल ते मिक्स करून आणल. हा हे पण असणार आहे. म्हणजे मिक्स आम्ही सांगले मिक्स व्हेजिटेबल सांगले म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये थोडी थोडी भाजी काढतील आणि इथं आपल्याला हादळायला देतील. तोपर्यंत आपल्या दोन्ही रोट्या संपलेल्या असणार आहेत. जय महाकाळ जय ओंकारेश्वर. तर झालं जेवण मस्तपैकी आणि आता आता काय नाही आता काय फिरत बसत नाही आहे. जातोय घरी आणि झोपणार कारण की सकाळी 3 वाजता उठायचं आहे दर्शनासाठी. तर या आजच्या ब्लॉगची सांगता मी इथेच करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. काही त्रुटी असतील कमी असतील कमेंट करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.